पंचवार्षिक कालावधि संपल्यानंतर जवळपास एक वर्ष झालंय, तरी सुद्धा अजूनही ठाणे महापालिका मुख्यालयातील महापौर कार्यालय आणि पक्ष कार्यालय तसंच महापौर निवासाचा वापर केला जातोय, त्यामुळे ठाणेकर नागरिकांचा कर रुपी पैशाची नासाडी होत असल्याची बाब उद्धव ठाकरे शिवसेनेनं पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. जर हे कार्यालय 8 दिवसात बंद न झाल्यास ठाणेकर नागरिकांना घेऊन मुख्यालयात शिरकाव करू असा इशारा निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला दिला गेला होता. तर दुसरीकडे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या बाबीचं गांभीर्य लक्षात घेत आदेश दिलेत. त्यानंतर प्रशासनानं महापौर कार्यालयासह पक्ष कार्यालयांना टाळं लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ठाणे महापालिकेची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपली आहे, मात्र त्यानंतरही ठाणे महापालिकेतील विविध पक्ष कार्यालय आणि महापौर कार्यालयाचा वापर केला जातोय. सर्व माजी नगरसेवक हे आता सर्वसामान्य नागरिक असून सामान्य जनतेप्रमाणेच ते केवळ पालिकेत कामासाठी येऊ शकतात, परंतु माजी नगरसेवक हे आजही पालिकेत प्रशासन नियुक्ती झालेली असतानाही पालिकेतील पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसलेले दिसतात असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी केलाय. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि तत्कालीन आयुक्त विपिन राम शर्मा यांच्याकडे महापालिका अस्तित्वात नसल्याने, सभागृह अस्तित्वात नसल्याने जी कार्यालय जी दालनं चालू होती ती सील करण्यात यावी म्हणून मी पाठपुरावा करत होतो. त्या माझ्या मागणीला आज भरपूर वेळानंतर यश भेटलंय, त्याबद्दल मी महापालिका आयुक्तांचे आभार मानतो. आणि ही जी कारवाई त्यांनी पारदर्शकता दाखवली आहे आत्ता, तशी पारदर्शकता अतिविलंब न करता प्रत्येक कार्यवाहीमध्ये प्रत्येक कारवाईमध्ये दाखवावी, हीच माझी यांच्याकडनं अपेक्षा आहे.